खरोखर गांभीर्याने घेण्यासारखा इश्यू आहे. याच्यामध्ये तरुण मुलं जी आहेत ते पोर्नोग्राफिक पिक्चर्स किंवा व्हिडिओ जे आहेत त्याच्या नादाला लागून पैशाच्या लालसेने अशा प्रकारे कुठल्या तरी तरुणींना टार्गेट करतात आणि पोर्नोग्राफिक मटेरियल जे आहे त्याचा वापर करून डबिंग करून किंवा जे काय ओरिजिनल फोटो त्यांच्याकडे असतील नेकेड वगैरे किंवा पोर्नोग्राफिक मटेरियल जे असेल त्या मटेरियलमध्ये त्यांच्या ओळखीच्या कुठल्या तरी एखाद्या मुलीचा किंवा स्त्रीचा किंवा महिलेचा फोटो तिचा चेहरा लावून त्या प्रकारच्या पद्धतीनं त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला जात होता. अशीच एक केस आम्ही आमच्याकडं नोंद केलेली आहे. त्यामध्ये आरोपीला देखील पकडलेला आहे आणि तरुणांना त्याचबरोबर समाजाला देखील आमचं असं सांगणं आहे की अशा प्रकारचे जे काही गुन्हे आहेत त्यामध्ये वाढ होत चाललेलं आहे आणि त्यासाठी आम्ही रोखण्याचा आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. परंतु अशा प्रकारचे काही सोशल जे काय वातावरण कलुषित होत आहे त्यासाठी कुठेतरी आळा घालणं आवश्यक आहे आणि मोबाईलच्या यूजवर जो वाईट पद्धतीनं होत चाललेला आहे त्याच्यावर देखील आळा घालणं फार जरुरी आहे. ही जी केस आम्ही केलेली आहे त्यामध्ये एक तरुण मुलगा मुलींचे फोटो वगैरे मिळवतो फेसबुकवरचे किंवा DP वरचे मोबाईलवरच्या आणि त्यानंतर त्या अशा कुठल्या तरी एखाद्या पोर्नोग्राफिक मटेरियलशी त्यांना जोडतो आणि अशा प्रकारे तुझा फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. हा एक फार मोठा सोशल सामाजिक अपराध आहे आणि त्या अपराधावर कारवाई करण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्हाला हे यश मिळालेलं आहे. आम्ही एकाला यामध्ये पकडलेलं आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे जे काय आहेत ते वाढीस लागू नयेत यासाठी आमची कारवाई आहे आणि पब्लिकला देखील आमचं आवाहन आहे की तुमच्या घरामध्ये देखील मुलं मुलं असतील त्यांच्यावर देखील त्यांच्या व्हॉट्सअपचा यूज असू दे किंवा यूट्यूब असू दे किंवा बाकीचे सोशल मीडिया आहेत त्यावर देखील कंट्रोल ठेवणं हे आवश्यक आहे.